नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। तसेच उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी, सेन्सेक्सविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। महत्त्वाची गोष्ट, आज निफ्टी बँक निफ्टी किंवा संपूर्ण मार्केटनेच एक गगनभरारी घेतलेली आहे। मग पाहूया, जे मागच्या फ्रायडेला आपल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं, निफ्टी 20,000 दिशेने अगदी 8 ते 9 पॉईंट बाकी आहेत 20,000 टेस्ट करायला। उद्या काय कंडिशन्स आहेत सगळ्या अनालिसिस करूया आणि छान प्रकारे उद्या कसं ट्रेडिंग करायचं याचा अभ्यास आज आपण करूया। पहिली गोष्ट आपण निफ्टीचं अनालिसिस करू। निफ्टीमध्ये आज एक खूप छान गोष्ट ऑब्झर्व केली आपण की नॉर्मली एक चांगली रॅली आपल्याला इथे मिळाली। आपण टेलिग्रामला पण सकाळच्या विषयी ट्रेड दिला होता, एक तुम्ही पाहिला असेल की खूप छान प्रकारे गेला, त्याच्यानंतर नाही तो चांगला चालला। अशा प्रकारचे जर ट्रेड्स तुम्हाला हवे असतील रेग्युलरली तर सगळ्यात आधी टेलिग्राम फॉलो करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जावा, त्याशिवाय तुम्हाला आणखीन डिटेल अपडेट मिळायला मदत होणार आहे। महत्त्वाची गोष्ट उद्या काय करायचं, तर उद्या क्विकली 20,000 हा एक सायकोलॉजिकल पॉईंट आहे आणि रेजिस्टन्स झोन पण असेल। कदाचित उद्या याच्यावरती जाऊन थोडा तो खाली येण्याचा प्रयत्न करेल। 20,000 जर सस्टेन होतोय तर तिथून 20,070 ते 80 पॉईंट म्हणजे तिथून वर जाण्याची शक्यता जास्त आहे। सिनियर यो बुलिश आहे, कारण आपण विकली अनालिसिसमध्ये असंही सांगितलेलं आहे। ओके, महत्त्वाची गोष्ट सेलिंग साईडला कुठे बसायचे, तर महत्त्वाची गोष्ट 19,750 खाली आल्याशिवाय मार्केटमध्ये सेलिंग येणार नाही। जवळपास 250 पॉईंट आहेत आणि 250 पॉईंटसाठी वेट करण्यात अर्थ नाहीये। त्यामुळे एक लक्षात ठेवा, 19,900 खाली क्विकली सेलिंग इंडिकेट करेल तो, परंतु तुम्हाला 19,750 आसपास गेल्यावर बाहेर पडावं लागेल। जर इथून मार्केट खाली आलं तर 19,900 खाली आलं तर 750 प्रॉफिट बुक होणं गरजेचं आहे, कारण तो एक बाउन्स बॅक पॉईंट आहे आणि मार्केट पूर्णपणे आता बुलिश फेजमध्ये। याच्यानंतर जाऊया बँक निफ्टीकडे। बँक निफ्टीचे जर कंडिशन्स आपण इथे पाहायला गेलो तर मोस्टली लक्षात ठेवा 46,186 आज क्लोज झालाय। नोट डाऊन करा, 46,200 एक इम्पॉर्टंट एंट्री पॉईंट असेल तुम्हाला अपसाईडला। 46,200 वर तो बुलिश होईल पुन्हा एकदा। पहिल्यांदा तो 46,400 आणि 46,550 ही रॅली देईल। महत्त्वाची गोष्ट, बँक निफ्टीमध्ये पण आज जोरदार ब्रेकआउट भेटलाय आणि तो दाखवतोय की मी पण आता तयारीत आहे। याचा अर्थ आपल्याला तयारीत राहणं गरजेचं आहे। त्या कंडिशनला 46,000 इम्पॉर्टंट पॉईंट असेल। 46,000 खालीच मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर क्रिएट होईल, तिथूनच तो जोरदार खाली येईल। तोपर्यंत सेलिंगचा विचार नको, ट्रॅप होऊ शकता तिथे। ओके, सध्या बुलिश आहे, बुलिशचाच विचार करा, जिकडे ट्रेंड तिकडे आपण। त्याच्यानंतर आपण फिन निफ्टीचा विचार करूया। फिन निफ्टीची कंडिशन 20,584 आहे। 20,600 वरती फिन निफ्टीमध्ये पुन्हा एकदा बुल्स ॲक्टिव्ह होतील की जे त्याला आपल्याला नॉर्मली 20,690 पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील। ओके, तर त्या कंडिशन्सवर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। महत्त्वाची गोष्ट, 20,470 खाली आल्याशिवाय फिन निफ्टीमध्ये सेलिंग नकोय। 20,470 खालीच फिन निफ्टीचं सेलिंग ॲक्टिव्ह होईल। तिथे थोडं सेलिंग प्रेशर दिसेल की जे नॉर्मली 20,300 सपोर्ट रॅलीपर्यंत घेऊन येईल। हे दोन महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा। आता चर्चा करूया थोडी सेन्सेक्सची, कारण उद्या सेन्सेक्स आणि बँकेक्सची एक्सपायरी आहे। त्यातल्या त्यात सेन्सेक्सला सध्या चांगला व्हॉल्यूम पण मिळतोय। 67,600 वरती सेन्सेक्सचा विचार करू शकता तुम्ही अपसाईडला। एक चांगली रॅली तो पुन्हा देईल की जी नॉर्मली आपणाला तिथून 67,600 पासून 68,000 पर्यंत घेऊन जाईल। 400 पॉईंट त्याच्यामध्ये तो कॅपेबिलिटी दाखवतोय। 67,500 खाली आल्यानंतर थोडं सेलिंग प्रेशर क्रिएट होईल की जो नॉर्मली त्याला 67,300 आणि खालची इम्पॉर्टंट लेवल 66,900 पर्यंत घेऊन येईल। पण 66,900 हे एक मोठं करेक्शन आलं तरच येईल। ओके, ते पण उद्या दुपारच्या सत्रामध्ये इम्पॉर्टंट आहे, आलं तर येऊ शकतं। त्यामुळे लक्षात ठेवा, शक्यता आहे की सकाळच्या सत्रामध्ये मार्केट थोडे बुलिश राहतील, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये करेक्शन्स येऊ शकतात। तर त्यासाठी थोडं बी कॉशियस राहून तिथे ट्रेड करा। पहिल्या सत्रामध्ये आलेले प्रॉफिट दुपारी घालवू नका, बाहेर पडलेलं उत्तम राहील। याच्यानंतर मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी सांगेल, अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलमध्ये शिकायच्या आहेत। आम्ही शेअर मार्केटमधील ब्ल्यू प्रिंट हा सेमिनार घेऊन येतोय 13 ऑगस्टला, जिथे तुम्ही पुणे स्वारगेट येते आमच्याशी समोरासमोर बसून सगळ्या गोष्टी शिकू शकता, ट्रिक्स टेक्निक्स ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगच्या जाणून घेऊ शकता। आणि तुम्ही मला समोरासमोर भेटून तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील स्टॉक मार्केट रिलेटेड ते पण विचारू शकता। तर आजच तुमची सीट बुक करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, कारण फक्त 150 लोकांनाच मी तिथे सीट अवेलेबल करू शकतो। आता 4 स्टॉकची माहिती घेऊया। हे 4 स्टॉक्स कुठले असतील याच्यामध्ये, पहिला असेल सिप्ला लिमिटेड। सिप्लामध्ये 1,056 क्लोजिंग आहे। 1,060 वरती सिप्लावर लक्ष ठेवा, याच्यामध्ये पुन्हा एकदा बुल्स ॲक्टिव्ह होतील।
दोन नंबरचा स्टॉक असेल आपल्याला उद्या स्टडीसाठी पराग मिल्क फूड्स लिमिटेड 144.90 क्लोज आहे, 146 वरती पराग मिल्कवर लक्ष ठेवा. तीन नंबरचा स्टॉक असेल आपला फूड अँड इन्स लिमिटेड, याच्यामध्ये आपल्याला 184.70 क्लोज दिसतोय, 184 खाली लक्ष ठेवा, जोरदार सेलिंग पुन्हा याच्यामध्ये ऍक्टिव्ह होऊ शकतं. आणि चार नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी जेके सिमेंट लिमिटेड, जेके सिमेंट 3205 बंद झालाय, 3200 खाली याच्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार सेलर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. तर अशा पद्धतीने चार स्टॉक होते, ऑब्झर्व करा. कालचे पण तुम्ही पाहिले असेल चारपैकी खूप छान पद्धतीने तीन स्टॉक्सने एंट्री बनवल्या असतील तुमच्या अनालिसिसनुसार, तर त्यांना अभ्यासामध्ये यूज करा. चांगले ट्रेड घ्यायला तुम्हाला ॲटोमॅटिक मदत होणार आहे. आणि असे स्टॉक्स तुम्हाला जर आमच्याकडून पाहिजे असतील, प्रॉपर स्टडी लेवल्स हवे असतील, तर आजच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अपस्टॉक, एंजल किंवा झिरोधा कुठलाही डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्या टीमला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला आम्ही सपोर्ट करू याच्यामध्ये. आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.